सुपारीवादांची लढाई नाही, सुपारीवादात त्यांचं काम झालंय. आता त्यांनी सुपारी घेतल्यात, जशी गौतमी पाटील आहे ना तसे इकडे सुपारीवादात त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणते ते गद्दार आणि निष्ठावंतांची निवडणूक आहे आणि हा गद्दार आम्ही हा काढणारच आणि 100% काढणार. नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. आज आहे शनिवार आणि आजचा जो दिवस आहे तो म्हणजे प्रचार आहे तो संपलेला आहे. उद्धव ठाकरेंची अभ्युदय नगरमध्ये जी प्रचार सभा आहे, शेवटची प्रचार सभा ती झालेली आहे, सांगता झालेली आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, काही पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, महिला आघाडीच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगशील, आत्ताच उद्धव ठाकरेंची सभा झालेली आहे, आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. साहेबांनी आताच सांगितलं की ही सभा सांगता सभा नाही आहे, ही सभा विजयी सभा आहे. म्हणजे शिवसेनेचा विजय हा साहेबांनी आत्ताच इथे जाहीररित्या सांगितलेला आहे आणि अशी शिवसेनेची विजयी घोडदौड ही मुंबई नाही महाराष्ट्रात चालू राहणार आहे. तू काय सांगशील, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे स्वतः इथे उपस्थित होते प्रचार सभेमध्ये, ते सुद्धा फिरतायत आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना पाहायला मिळणार आहे, काय सांगशील? हा वन साइड एक यु नो कॉम्पिटिशन आहे. आता तुम्ही काल पण तुम्ही बघणार एक इंटरव्ह्यू मध्ये यामिनी ताईंनी असं सांगितलं की 10 वर्ष तुम्ही काय केलं. मला हेच प्रश्न त्यांना विचारायचा आहे. तुम्ही 5 वर्ष तर आमच्याच सरकारमध्ये होते, सेकंड टर्म मध्ये तुम्ही आमच्यासाठी यु नो प्रचार केला, आता तुम्ही तिकडे चालले आणि आता तुम्हाला तिकीट भेटली, आता तुम्ही आम्हाला विचारतात की 10 वर्ष तुम्ही काय केलं. हेच तुम्हाला म्हणजे एक यु नो पिक्चर एक दिसत असणार की आमचा विजय झालाय, फक्त 4 जूनला रिझल्टची एक वेट आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही 4 तारखेच्या विजयाची तयारी निश्चित केली? हा नक्की, 100% गुलाल उधळवणार आम्ही. आणि नुसता दक्षिण मुंबई पुरता नाही, हा विजय आहे ना हा संपूर्ण देशामध्ये आपल्याला दिसेल. आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला त्यांनी 42 जागा घेऊन विजय संपादन केला होता, यावेळेला ती उलटी परिस्थिती आहे. आणि नुसती महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर बाकीच्या राज्यांमध्ये पण त्याचे परिणाम दिसत आहेत. दिल्लीमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, कर्नाटकमध्ये सुद्धा उलटी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, बंगाल आहे, इवन उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी मागच्या 80 जागा मिळालेल्या. आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो जे सर्वे आता आम्हाला पाहायला मिळतात आणि तिकडचे जे आमचे काही लोक आहेत, या दक्षिण मुंबई या कॉस्मॉपॉलिटन विभाग आहे आणि या मुंबई शहर यामध्ये सर्व प्रांतात देशाच्या राज्यातून जे लोक आलेले आहेत त्यांच्याकडून जे येतं आम्हाला जो निकाल ऐकायला तो चांगल्या प्रकारे 35 ते 40 सीट त्या तिकडे सुद्धा समाजवादी पक्ष आणि आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी जिंकल्या जातील. दक्षिण मुंबईमधला हा शिवडी लोकसभा मतदारसंघ आहे, त्यातही अभ्युदयनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा झाली होती आणि हा शिवसेनेचा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आणि आत्ताच सभेमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की माझा जो निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहे त्याचं एकही मत दुसरीकडे जाणार नाही. काय वाटतं, या विभागातनं किती मतं मिळते? नक्कीच, अभ्युदयनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मर्जीशिवाय एकही वीट रचली जाणार नाही, म्हणजे ह्यांचं डेव्हलपमेंट त्यांच्या सोयीनुसारच इथे होणार आहे. त्याच्यातूनच लोकांची मतं साहेबांच्या आणि शिवसेनेच्या पारड्यात पडणार आहेत. पण दक्षिण मुंबईत मी मघाशी म्हटलं तसं की शिवसेनेचे 2 गट आहेत, मशाल विरुद्ध धनुष्यबाण, तर तिथे सुद्धा त्यांना इतर पक्षांचं जे आहे ते पाठबळ सुद्धा मिळतंय. आणि हा जो मतदारसंघ आहे शिवडीचा, तर इथे आधी बाळा नांदगावकरांचं सुद्धा प्राबल्य आहे आणि ते त्यांच्यासोबत आहेत. तर काय वाटतंय, मतांवर परिणाम होईल का? नाही, ही लढाई निष्ठावंतांची आणि निष्ठावंत जिंकणारच. सुपारीवादांची लढाई नाही, ही सुपारीवादात त्यांचं काम झालंय, आता त्यांनी सुपारी घेतल्यात, जशी गौतमी पाटील आहे ना तसे इकडे सुपारीवादात त्यांचं काय प्रॉब्लेम नाही. आणि राहिला प्रश्न आता विजय, इथे विजय एवढा विशाल होणार आहे की पैसे घ्या खुशाल, निवडून द्या मशाल, तरच राहाल खुशाल, लक्षात ठेव. तुम्ही काय सांगाल, आपल्यासोबत महिला आघाडी सुद्धा आहे, तुम्ही आता इथे उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आला होतात, काय सांगाल, काय वाटतंय, आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे? नाही, प्रचाराचा शेवटचा दिवस असा म्हणा, पण आजपासूनच विजयाचा विजयाला सुरुवात आहे आणि विजय आमचा नक्कीच आहे. तुम्ही म्हणताय आता मगाशी की धनुष्यबाण आणि मशालाची निवडणूक आहे, मी तर म्हणते ते गद्दार आणि निष्ठावंतांची निवडणूक आहे आणि हा गद्दार आम्ही हा गाडणारच आणि 100% गाडणार. येणाऱ्या ही चार तारखेला आमचा हा जल्लोष विजयाचा हा मोठ्या प्रमाणात असेल आणि मतदार हा इथला कुठेही जाणार नाही. कोणीही किती पैशाचं आमिष दाखवून देईल, कोणीही किती आम्हाला काही प्रलोभन दाखवू देत, पण आम्ही कुठेही हलणार नाहीत आणि इथला प्रत्येक शिवसैनिक हा इथेच स्थिर आणि जागेवरच राहणार आहे आणि मतदान मशाललाच करणार आहे. पण काल आपण बघितलं तर मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर ते दिसले होते. महायुतीच्या मुंबईतले जे सगळे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रचारार्थ जी सभा होती, काय वाटतंय की त्याचा कुठेतरी परिणाम होईल का? कारण देशातले केंद्रातले महत्वाचे नेते काल एकत्र होते.
नाही तसं काय परिणाम होणारच नाही आहे, कारण आम्ही हे जी मशाल घेतली आहे ती आमची मशाल धगधगती मशाल आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत अरविंदभाई सावंत ते एक अभ्यासू आणि लोकसभेतील बुलंद आवाज आहे आणि ही आम्ही जी मशाल हातात जी घेतली ती धगधगती ठेवून जी गद्दारांना गाडण्यासाठीच घेतलेली आहे आणि आम्ही निष्ठावंत आहोत ते आम्ही निष्ठावंत ही मशाल अशीच धगधगती ठेवून आमचे जे उमेदवार आहेत अरविंदभाई सावंत त्यांना लोकसभेत बुलंद आवाज म्हणून आमच्या नेतृत्वासाठी पुनश्च आम्ही पाठवणार आहोत आणि हे महाविकास आघाडीचं सरकार आणि आमचे शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे उमेदवार हे प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत आणि गद्दारांना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही आणि आमची विजयी मशाल अशी धगधगती ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही कडवट शिवसैनिक आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार. आणि तुम्ही आता असं म्हणाला की मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर होते, अहो तुम्ही चौदा आणि एकोणीसचा विचार करा, विरोधात सगळे उभे होते मोदींच्या, फक्त उद्धव साहेब एकटे त्यांच्या बरोबर होते, तेव्हा त्यांच्या सहा सभा झाल्या होत्या आणि आता एकटे मोदींबरोबर सगळे आहेत आणि एकटे उद्धव साहेब झुंज देत आहेत, याच्यामुळे त्यांना सभा त्यांना घ्याव्या लागतात. त्यावेळेला त्यांच्या सहा सभा झाल्या, उद्धव साहेब त्यांच्या बरोबर होते तेव्हा सहा सभा झालेल्या होत्या आणि आता सगळे बरोबर असताना सुद्धा त्यांना 20 सभा महाराष्ट्रात बाहेर घ्याव्या लागतात. तरी तुम्ही त्याचाच विचार करा, हा ही आहे उद्धव साहेबांची सेना आणि ही उद्धव साहेबांची ताकद आहे. आपल्या सोबत काही युवा सैनिक सुद्धा आहेत, तू काय सांगशील? अब की बार 400 पार असं संपूर्ण देशात म्हटलं जातं आणि त्यासाठी मुंबईत प्रामुख्याने आपण काल बघितलं तर शिवाजी पार्कवर ठाकरे आणि मोदी एकत्र दिसले होते, तर 400 पारचं जे स्वप्न आहे ते ठाकरेंच्या मदतीने भाजपचं पूर्ण होईल का? नाही होणार. आता सिद्धूभाईंनी मस्तक लाईन आता दिली, इंडिया अलायन्सचे 400 पार असणार पण त्यांचे नसणार. आता कॅल्क्युलेशनवर पण तू बघितलं ना, असं इम्प्रूव्हमेंट तुला दिसणार. शिंदेगटला ते लोक दिस म्हणजे भाजप आय डोंट नो के पब्लिक परसेप्शन काय आहे, पण तुम्ही बघणार बीजेपी पण शिंदेगटाला यूजच करत आहे तुम्ही, कारण काय आमची सीट नंबरिंग आमची बघितली, आम्ही 22 सीट आता लढतोय, शिंदेगट आता 15 साठी ते लढत आहेत, पण त्यामध्ये त्यांचा एक पण आला तर आमच्यासाठी खूप आहे, म्हणजे ते लोकांनी एवढं तर प्रूफ केलं. पण प्रेडिक्शनमध्ये तू बघणार तर ऑफकोर्स मशालच ते पुढे असणार आणि 4 तारखेला कधी तू फ्री असणार आम्हाला सांग, आम्ही तुला सेलिब्रेशनसाठी बोलवतो आणि ढोल होल सगळं असणार आणि बस तेच तयारी आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं, मंजिले उनकी होती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. असं असतं, मोर नाचतो थुई थुई, मोर नाचतो थुई थुई, पंखही सांडतात. या जगात अशी काही माणसं असतात की त्याचाही बाजार मांडतात, तर आता हे गद्दार तो बाजार मांडत आहेत. ते इथे बाजार म्हणून हे नाही आहे, इथे एकनिष्ठ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आहेत, शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत, काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत. ही एकनिष्ठतेची लढाई आहे आणि 100% नाही 1000% मार्जिन वोटने आदरणीय अरविंदजी सावंत एक नंबर बटन मशाल जिंकून येणार म्हणजे येणारच. आणि मुंबईमध्ये कमीत कमी 4 ते 5 सीट आमच्या लागतात, अख्ख्या 6 मधून 5 सीट लागतो आम्ही, 5 सीट कमीत कमी. कालची सभा सर तू बोलत होती तर तुलाच माहिती आहे किती मीडिया लोकांनी तिकडे इंटरव्ह्यू घेतला सभानंतर, आणि तुला माहिती आहे की लोकांना काय बोलवून ते लोक गेले आणि कुठे ते लोकांनी आणलं लोक, पण लोकांनाच माहिती नव्हतं त्याचं लॉजिक काय आहे. पण एवढंच सांगेल, विजय आमचाच आहे. आता आपल्याला फक्त मशाल मशाल मशाल, लोक जिकडे पण बघतायत घरी पण असणार, अबुधाई नगरमध्ये, लालबागमध्ये, मरीन लाईन, साऊथ मुंबई, तारदेव, ओव्हरऑल सर्वांना तेच सांगतोय, तुम्हाला डेमोक्रेसी वाचवायची असेल तर प्लीज वोट फॉर मशाल आणि विजय करा विशाल. तर आपल्या सोबत इथे अभ्युदय नगर मध्ये उद्धव ठाकरेंची सभा होती ती पार पडलेली आहे, सांगता सभा प्रचाराची सांगता झालेली आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या कार्यकर्ते असू देत, पदाधिकारी असू देत, युवा सैनिक असू देत, त्यांचं एकच म्हणणं आहे की 4 तारखेला ही आत्ताची जरी सांगता झालेली असेल तरी 4 तारखेला विजय हा आमचा निश्चित होणार आहे अशी खात्री या ठिकाणी शिवसैनिकांनी वर्तवली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, काळा चौकी.